अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात कापसाच्या मोजणीत फसवणूक झाल्याची घटना काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। यावेळी लोंढरी या गावातील शेतकरी नामदेव मिश्रीलाल राठोड यांचा कापूस 8,100 या भावाने व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता। कापूस मोजणी सुरू असताना अचानक शेतकऱ्याला शंका आली असता कापसाचा वजन काटा करीत असताना शेतकऱ्याने त्या मापारीला सांगून काटा थांबवला। नंतर एका तोलचे वजन 40 किलो वजन केले असता ते वजन 49 किलो भरले। त्यानंतर नामदेव राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला व त्याच्या हमाल मजुरांना थांबवून पोलिसांना कळवले असता तात्काळ पहूर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचारी लोंढरी गावातच घटनास्थळी पोहोचले। यावेळी पोलिसांनी मापारी आणि व्यापारी अशा दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे। कापसाची चोरी झालेली आहे, त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा काटा पकडण्यात आला आहे। तरी आपण शेतकऱ्यांकडून त्याविषयी जाणून घेऊया। आज संध्याकाळी जवळपास 4-4:30 माझ्या घरी लोंढरी बुद्रुक तांडा या ठिकाणी आज काही व्यापारी कापूस घेण्यासाठी आले। त्यांनी मला 8,100 रुपयाप्रमाणे भाव दिले आणि कापूस मोजायला सुरुवात केली। तसेच माझे वडील आणि माझे भाऊ यांना मी सांगितलं की तुम्ही एक जण आकडे घ्या आणि एक जण तुम्ही कपाशीची धान ठेवा आणि मी त्या संबंधित व्यापाऱ्याच्या काट्याकडे लक्ष ठेवून होतो। मला त्यांच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्याच तोलपासून मला त्यांच्यावर डाऊट होता पण मी तो क्लिअर नाही केला। परंतु त्यांनी काही माझा अर्धा कापूस जवळपास मोजला आणि मोजून एक तोल जवळपास म्हणजे मी त्यांना मोजून झालं आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही हा तोल परत लटकवा। मग त्यांनी तो परत लटकवला आणि त्याची मी जवळपास शूटिंग पण केलेली आहे। जवळपास 40 किलोच्या तोल मागे जवळपास 9 किलो ते 9.5 किलोपर्यंत त्यांनी आपला कापूस चोरलेला आहे। बरं, गाडीमध्ये तुम्ही आतापर्यंत किती माल टाकला आहे? म्हणजे जवळपास माझ्या घरामध्ये 60 क्विंटल कापूस होता, मी थोडा अर्धा कापूस टाकला होता गाडीमध्ये। ती गाडी आता कोणत्या ठिकाणी जमा करण्यात आली? गाडी मी काय केलं माहिती आहे का, त्यानंतर काय झालं मला साहेबांचा आणि माझा नेहमी कॉन्टॅक्ट असतो, शेवटी मी सर्व कायदा जाणून नसल्यामुळे मी अगोदर पोलीस पाटलांना फोन केला। त्यानंतर मी लगेच साहेबांचा नंबर लावला, साहेबांनी सांगितलं मला सर या ठिकाणी मी काटा पकडलेला आहे, गाडी अशी गाडी आहे आणि तुम्ही लवकर लवकर या, म्हणजे गर्दी जमा होईल, कोणाला मारहाण होईल ती मला जाणीव होती। त्यासाठी मी पोलीस पाटील आणि सरांना फोन केला आणि सरांनी त्या माझी फोनची दखल घेतली आणि त्यांनी तिथे लगेच गाडी दाखल केली आणि तो म्हणजे होणारा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। गाड्या या ठिकाणी व्यापारी आणि संबंधित गाड्या ह्या या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की शेतकरी डायरेक्ट जवळपास म्हणजे कधी पाऊस पाणी पडत नाही, अतिवृष्टी होते, ह्या ठिकाणी काम म्हणजे शेतकरी तळमळलेला आहे आणि पुन्हा जर अशी चोरी होतात व्यापाऱ्याकडनं मग शेतकऱ्यांनी काय करायचं? 10-15 रुपये किलो रोजंदारी व्यापारी आपल्याला काही माहीत नव्हतं पण आता माहीत पडतं की हे धुळे मुंगटीचे आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।